हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल श्रावणीज हॉबी। आज आपण बघणार आहोत वडापाव रेसिपी। वडापाव हे महाराष्ट्रातील फेमस स्ट्रीट फूड आहे। याची सुरुवात मुंबईमध्ये झाली आणि आता सध्या हे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर रेस्टॉरंटमध्ये सुद्धा अवेलेबल आहे। चला तर मग बघूया वडापाव कसा बनवायचा ते। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मसाला बनवायचा आहे। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। आलं लसूण पेस्ट, त्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं, मोहरी, मीठ आणि हळद। सगळ्यात आधी आपण त्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी कढईत 1.5 ते 2 पळी तेल घेत आहे। त्यात सगळ्यात आधी आपण मोहरी टाकणार आहोत। मोहरी छान फुटल्यानंतर आपण त्यात जिरे टाकणार आहोत। मोहरी छान फुटली आहे, आता आपण त्यात जिरे टाकूया। जिरे छान फुटल्यानंतर त्यात कढीपत्ता टाकणार आहे। कढीपत्ता छान फ्राय होऊ द्यायचा तेलामध्ये। त्यानंतर आलं लसूण पेस्ट, तीन टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेतली आहे मी। आता त्यात बारीक केलेली हिरवी मिरची टाकायची आहे। तीन टेबलस्पून हिरवी मिरची टाकली आहे आपण त्यात। हे छान फ्राय करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण। आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची समप्रमाणात टाकायची, किंवा हिरवी मिरची त्यापेक्षा जास्त तुम्ही टाकू शकता आलं लसूण पेस्टपेक्षा, तिखट हवं असेल तर। आता आपण या मिश्रणामध्ये हळद टाकूया। त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर छान फ्राय करून घ्यायचं आहे। हे सगळं मिश्रण व्यवस्थित फ्राय होण्यासाठी 5 ते 6 मिनिट लागतील। मीडियम गॅसवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे हे मिश्रण। त्याचा एक छान असा वास येईल फ्राय झाल्यानंतर। आपलं हे मिश्रण आता व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। गॅस बंद करून घ्यायचा। त्यानंतर आपण वड्यासाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागेल बेसन पीठ, त्यानंतर ओवा आणि मीठ। यामध्ये थोडं पाणी ॲड करत आपण हे मिश्रण तयार करणार आहोत। एकदम पाणी टाकायचं नाही आहे, नाहीतर गोळे होतात।
वड्यासाठी लागणारं पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे. असं पातळ मिश्रण तयार करायचं आहे. आता आपण वडे बनवणार आहोत, त्यासाठी मी हा उकडलेला बटाटा घेतला आहे. हे उकडलेले बटाटे हाताने छान असे कुस्करून घ्यायचे आहे. एकदम बारीक कुस्करून घेणार आहोत आपण हे बटाटे. त्यानंतर आपण त्यात तयार केलेला मसाला टाकणार आहोत. हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यात कोथिंबीर टाकणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही टेस्ट करून घ्यायचं आहे. जर मीठ कमी असेल तर तुम्ही त्यामध्ये मीठ ॲड करू शकता, किंवा तिखट कमी असेल तर आपण तयार केलेला मसाला त्यात टाकू शकता. आता आपण या मिश्रणाचे वडे तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही हातावर या मिश्रणाचे वडे तयार करून घ्यायचे आहेत. आता आपण वडे तळणार आहोत, त्यासाठी मी कढईत तेल घेतलं आहे. आणि हे गरम केलेलं तेल एक पळी मी आपल्या पिठाच्या मिश्रणात टाकत आहे. टाकलेलं तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण तयार केलेला वडा आपण त्या मिश्रणात टाकणार आहोत आणि दोन बोटाने व्यवस्थित पलटी करायचा, आणि तो हळूच दोन बोटानेच आपण तेलात सोडणार आहोत. तुम्ही अशा रीतीने जर तो वडा तेलात सोडला तर तो तुटणार नाही. आपण तळण्यासाठी 4 ते 5 वडे तेलात टाकत आहोत आणि गॅस फुल ठेवायचा आहे. वडे सोडून झाल्यानंतर आपण गॅस मीडियम करणार आहोत. वडे जर खाली चिटकले असतील तर ते सुरीच्या साह्याने मी काढून घेत आहे. वडे मोकळे केल्यानंतर तेलामध्ये मीडियम गॅसवर आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत. वडा जर थोडाफार फुटला असेल
तर त्याला तुम्ही अशा पद्धतीने वरतून पीठ लावून पुन्हा तेलात सोडायचं आहे, म्हणजे आतमध्ये तेल घुसणार नाही. असं बोट लावून चेक करून घ्यायचं आहे वडा व्यवस्थित तळला आहे की नाही ते. वरचं कव्हर जर कडक असेल तर वडा व्यवस्थित तळला गेला असेल. आता आपले हे वडे तयार झालेले आहेत. वडापाव म्हटलं की मिरची पाहिजेच, तर आपण बघूया मिरची कशी तळायची ते. त्यासाठी मी हिरवी मिरची घेतली आहे, ती अशा पद्धतीने मधून फोडून घ्यायची आहे. थोडीशी थोडंसं कट करायचं आहे मध्ये. त्यानंतर आपण ते डायरेक्ट तेलात टाकणार आहोत. तेलात छान फ्राय झाल्यानंतर लगेच तेलातून काढून घ्यायचं आहे आणि त्यावर काढल्या काढल्या आपण मीठ टाकणार आहोत. मिरची तळून झाल्या त्यावर मीठ टाकायचं आहे, म्हणजे आतमध्ये व्यवस्थित मीठ जाईल. अशा पद्धतीने आपला वडा तयार झालेला आहे. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.